बाम रेबिया प्रकरणावर आता पुढच्या वर्षी सुनावणी होणार आहे. तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे ही सुनावणी होणार आहे. अविश्वास प्रस्तावाच्या केवळ एका नोटिशीनं विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रतेबाबतचे अधिकार हे बाध्य होतात की नाहीत यावर कोर्ट काय निकाल देतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा जे घडलं त्या पार्श्वभूमीवर देशाच्या भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं हा निर्णय अतिशय महत्वाचा ठरणार आहे. आताची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय. नबाम रेबिया प्रकरणावर आता पुढच्या वर्षी सुनावणी होणार असल्याचं कळत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 7 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. तर अविश्वास प्रस्तावाच्या केवळ एका नोटिशीनं विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रतेबाबतचे अधिकार बाध्य होतात की नाहीत यावर कोर्ट निकाल देणार आहे. दरम्यान कोर्टाचा निकाल नेमका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.